मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय, मुंबई अदनींच्या घशात घातली जाते असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी भाजपवरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि मुंबई अदनींच्या घशात घातली जाते असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय. गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही. धारावी अडाणींना आता बँड्रा डिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता. अडाणींना, अख्खी मुंबई अडाणींना, म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणीनगर केलं तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिलं आहे त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल. विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीबरोबर युती लढून म्हणून लढल्या आणि नंतर काँग्रेसबरोबर, शरद पवारांबरोबर, की ज्यांनी आयुष्यभर शिवसेना संपवण्याकरता प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर खुर्चीसाठी महाआघाडी केली. शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, त्यांच्या दाराच्या बाहेर बसून राहत होते. याला चाटुगिरी बोलायची की नाही हा प्रश्न मी संजय राऊतांना मी विचारेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.